शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या कष्टाने नाजूक पीक असलेल्या मिरची पिकाची लाखो रुपये खर्च करून लागवड केली. मात्र पाऊस चांगला झाल्याने मिरची पेरली जोपासली, मात्र ऐन तोडणीच्या हंगामात मिरचीला बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव, पळसवाडी, आघातवाडा, चिंचोली या परिसरातील मिरची औरंगाबाद, कन्नड अशा विविध शहरात विक्रीसाठी जात असते. सध्या मिरचीला 1000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून मिरची तोडण्यासाठी 600 रुपये प्रति क्विंटल मजुरी द्यावी लागते. पोते, बाजारासाठी वाहतूक, औषधी, खते याचा खर्च राहिलेल्या 400 रुपयात करावा लागतो. त्यात शेतकऱ्यांची मेहनत ही वायफळत जात आहे. 400 रुपयांमध्ये औषधी फवारणी खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेत. त्यातही आवक वाढल्याने मिरचीचे भाव आणखीन कमी होत चाललेत. विशेष म्हणजे शेतकऱ्याला मिरची लागवडीपासून ते विक्रीपर्यंत 10 ते 12 रुपये प्रति किलो खर्च येतो. त्यामुळे विकताना हातात काहीच पडत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. या मिरच्या रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मिरचीला 30 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते.